लालबागच्या राजाची आरती संपन्न झालेली आहे। आता लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे। समुद्रात मध्यभागी लालबागचा राजा असलेला तराफा आणि आजूबाजूला कोळी बांधवांच्या बोटी आहेत। चौपाटीपासून काही अंतरावर आत अरबी समुद्रात जात लालबागच्या राजाचं विसर्जन होईल। हायड्रोक्लिसचा वापर करून लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल। मुंबईचा प्रसिद्ध असा लालबागचा राजा थोड्याच वेळात विसर्जित केला जाईल। लालबागच्या राजाची आरती संपली म्हणजे शेवटची आरती संपन्न झाली, त्यानंतर लालबागचा राजा हा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे। तराफ्यावर लालबागच्या राजाला बसवलं गेलेलं आहे। समुद्रात मध्यभागी लालबागचा राजा असलेला तराफा आणि आजूबाजूला कोळी बांधवांच्या बोटी आहेत आणि कोळी बांधव लालबागच्या राजाला मानवंदना देत आहेत। चौपाटीपासून काही अंतरावर आत अरबी समुद्रात जात लालबागच्या राजाचं थोड्याच वेळात विसर्जन होईल। लालबागच्या राजाचं यंदा 90वं वर्ष आहे आणि लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी परदेशातूनही लोक गर्दी करताना पाहायला मिळतात। लालबागच्या राजाच्या मंडळाची स्थापना सन 1934 मध्ये झाली होती आणि तेव्हापासून लालबागच्या राजाची ख्याती ही वाढताना पाहायला मिळाली आहे। मुंबईतील लालबागच्या राजाची ओळख ही नवसाला पावणारा गणपती अशी आहे आणि यामुळेच मुंबई आणि मुंबईच्या बाहेरून देखील लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन होईल, आपण पाहतोय कार्यकर्त्यांचा त्याचबरोबर भाविक भक्तांचा उत्साह तितकाच आहे जो मिरवणुकीच्या सुरुवातीला होता। जड अंतकरणाने लालबागच्या राजाला थोड्याच वेळात हे सर्व भाविक भक्तगण कार्यकर्ते निरोप देतील, या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं तर आता थोड्याच वेळापूर्वी लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवरती दाखल झालेला, पण आता तो आता अरबी समुद्राच्या मध्यभागी पोहोचलेला आहे। सर्व जे लालबागचे कार्यकर्ते आहेत त्यांनी बोटीच्या तरफाच्या सहाय्य माध्यमातून लालबागच्या राजाला अरबी समुद्राच्या मध्यभागी नेलं आणि काही क्षणामध्ये लालबागच्या राजाला सर्व भाविक हे आता निरोप देणार आहेत। आपण बघितलं हा कोळी बांधवांचा राजा आहे, कारण की कोळी बांधवांनी नवस केलं होतं त्यावेळी त्यांनी बाप्पाची ही स्थापना केली होती आणि आपण बघितलं तर या बाप्पा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने कोळी बांधव देखील या ठिकाणी आपापल्या बोटी घेऊन उपस्थित आहे आणि मोठ्या संख्येने कोळी बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आता काही क्षणांमध्ये आपल्या राजाला निरोप देणार आहेत। आणि आपण बघितलं तर लालबागच्या राजाची एकच ख्याती आहे की या लालबागच्या राजाला देशातून तर विदेशामधून देखील नागरिक हे येत असतात आणि राजाला आपण बघितलं तर अभिवादन करत असतात आणि आपण बघू शकतात आजचे जड अंतकरणाने सर्व भक्तगणी आपल्या राजाला आता निरोप देणार आहेत आणि आता थोड्या काही वेळामध्ये बाप्पाला निरोप देण्यात येईल। आणि आपण बघितलं यंदा खूप उशीर झालेला आहे, कारण की नेहमी आपण बघितलं लालबागचा राजा हा सकाळी 7 नाही तर 5 वाजेपर्यंत बाप्पाला भाविक हे निरोप देतात, पण आता आपण बघितलं तर 9 वाजलेले आहेत आणि आता अद्यापही बाप्पा समुद्राच्या मध्ये आणि थोड्याच काही वेळामध्ये बाप्पाला निरोप देण्यात येईल। आणि आपण बघू शकता की मोठ्या संख्येने या ठिकाणी या बोटी जमा झालेल्या आहेत आणि एक विशेष बाब म्हणजे बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांकडून एक नवी वेगळी तराफ ही करण्यात आलेली आहे। या तराफामध्ये फक्त लालबागच्या राजाचं निरोप विसर्जन केलं जातं आणि आपण बघू शकता लालबागच्या राजाचं ही नवी वेगळी तराफ ही बांधण्यात आलेली आहे। यामध्ये बाप्पा हा 3 वेळा जसं आपण छोट्या गणपतींना 3 वेळा पाण्यातून बुडवून काढतो तसं यावेळी लालबागच्या राजाला पाण्यामधून बुडवून हे करण्यात येईल आणि त्यानंतर बाप्पाला निरोप देण्यात येईल। आणि हे खूपच वर्षापासून सुरू आहे, पहिल्यापासून सुरू आहे। कोळी बांधव मानवंदना देतात बाप्पाला आणि कोळी बांधवच बाप्पाला अखेरचा निरोप देताना पाहायला मिळतात। तर या संदर्भात ताजा तपशील।
नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं तर ज्यावेळेस कोळी बांधवांवरती संकट आलेलं होतं त्यावेळी त्यांनी नवस केलं होतं, तू आमचे संकट हे दूर कर आणि तेव्हा आम्ही तुझी प्रतिष्ठापना करू. आणि आपण बघितलं त्यावेळी लालबागच्या मार्केटमध्ये कोळी बांधवांकडून लालबागच्या राजाची ही स्थापना करण्यात आलेली आहे. आणि आपण बघितलं तर त्यानंतर मोठ्या संख्येने कोळी बांधव हे आपापले नवस हे या बाप्पाकडे मागत असतात. आणि हा नवसाला पावणारा आपला राजा आहे आणि आज याची ख्याती संपूर्ण मुंबई नव्हे महाराष्ट्रामध्ये सर्व विदेशापर्यंतही पोहोचलेली आहे. आणि लांबून लांबून हे नागरिक लालबागचे दर्शन घेण्यासाठी येत असतात, मोठ्या संख्येने जम या ठिकाणी पाया पडत असतात. आणि आपण बघितलं तर लालबागचं विसर्जनाच्या वेळी निरोप देताना आपण बघितलं तर सर्वात प्रथम हा कोळी बांधवांना आहे. कोळी बांधवचे जे नागरिक आहेत ते या ठिकाणी येतात, कोळी नृत्य करतात, पारंपरिक कोळी नृत्य करून सर्व बाप्पाला निरोप देतात. आणि आपण बघत शेवट जो होतो लालबागच्या राजाचा निरोप देतो जे गिरगाव चौपाटीवरती मोठ्या संख्येने कोळी बांधव या ठिकाणी जमा होतात. आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने आपापल्या बोटी काढून ह्या सर्व कोळी बांधव या ठिकाणी जमा होत असतात. आणि मोठ्या संख्येने बाप्पाला निरोप देण्यासाठी हे कोळी बांधव त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. आणि या बाप्पाला आपल्याला पाहण्यास मिळत आहे की बाप्पाला निरोप देत असताना पोलिसांचाही बंदोबस्त आहे, पोलीसही चोही बाजूला आहे. तर या संदर्भात ताजा तपशील. नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं तर बाप्पाला बाप्पाची ख्याती खूप मोठी आहे आणि बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लांबून नागरिक येत असतात. आणि आपण बघितलं तर ज्यावेळी बाप्पाला निरोप देताना भाविक हे कालपासून उत्सुक होते तेवढेच भाविक आता देखील उत्सुक आहेत. आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी ही गिरगाव चौपाटीवरती मोठ्या संख्येने दाखल झालेले आहे. जसं का जणू पूर्ण जनसागर या ठिकाणी लोटलेला असं आपण बघू शकता. मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच नागरिक या ठिकाणी आणि भाविक आपण बोलू शकतो तर या ठिकाणी जमा झालेले आहेत. आणि कुठेतरी आपण बघू शकतो कायदा सुव्यवस्थेमध्ये कुठेतरी प्रश्न निर्माण होणे यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त देखील आज तैनात करण्यात आलेला आहे. कारण की लाडक्या बाप्पाला निरोप देताना संपूर्ण भाविक हे भावुक होऊन जातात आणि कुठे काही गोष्टी घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघू शकता की पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आले. तसेच सुरक्षा रक्षक देखील या ठिकाणी हे तैनात करण्यात आले आहे. कारण की कुठेतरी पाण्यामध्ये जाऊन कोणाचं काही गोष्टी घडू नये त्यासाठी मोठ्या संख्येने सुरक्षा रक्षक देखील या ठिकाणी हे ठेवण्यात आलेले आहेत. आणि आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी हे नागरिक जमा झालेले आहेत आणि त्याच ते नागरिकांचा रक्षण करण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण बघितलं तर पोलीस बंदोबस्त देखील हा तैनात करण्यात आलेला आहे. आणि आता आपण बघू शकतो की थोड्याच वेळात लालबागच्या राजाचा देखील निरोप हा होईल. आणि आपण बघू शकतो की लालबागचा राजा हा आता मध्यभागी पोहोचलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. मात्र मनोज, आता आपण पाहतोय की लालबागच्या राजाचं विसर्जन होत आहे, चोही बाजूला इथे बोटी दिसत आहेत, बोटींवर प्रचंड प्रमाणात गर्दीही दिसतीये, कार्यकर्ते एकदम जड अंतःकरणाने आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी तिथे मोठ्या संख्येने पोहोचलेले आहेत. नक्कीच प्रज्ञा, आपण बघू शकतो की लालबागच्या राजाला मध्यभागी नेण्यात आलेले आहे तरफाच्या सहाय्यातून. आणि आपण बघितलं तर लालबागच्या राजाच्या चारी बाजूनी बोटीच बोटी ह्या दिसत आहेत. आणि बाप्पाला लालबागच्या राजाचे कार्यकर्ते तसेच कोळी बांधव हे आता निरोप देणार आहेत. आणि मोठ्या संख्येने हे कोळी बांधव आणि आपण बघू शकता की कार्यकर्ते हे त्या ठिकाणी जमा झालेले आहेत, बोटींवरती उपस्थित आहेत. आणि मोठ्या संख्येने नागरिक या बोटींवरती उपस्थित. आणि आपण बघू शकता की आता जड अंतकरणाने म्हणजे सर्व जण आपण म्हणजे 10 दिवस बाप्पाची पूजा अर्चना केलेली आहे. जो जणू काय घरातला एक व्यक्तीच आपल्याकडून कुठेतरी लांब चाललेला आहे आणि जळ अंतकरणाने भाविक आता हे भावुक झालेले आहेत, कार्यकर्ते भावुक झालेले आहेत. आणि त्यांच्याकडून आता हे बाप्पाला निरोप देण्यात येत आहे आणि एवढी पूजा अर्चना करून आता कोण आपल्यापासून लांब चाललेला आहे. आणि या दृष्टिकोनातून 10 दिवस लालबागच्या राजाची या बाप्पाची सेवा केल्यानंतर पुन्हा एकदा बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या भावनेने सगळेच निरोप देताना दिसत आहे. निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी, चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी, आभाळ भरले होते तू येताना आता डोळे भरून आलेत तुला पाहून जाताना,
तर यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या भावनेने या जड अंतःकरणाने यावेळी बाप्पाला निरोप दिला जातोय. थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल. आपण पाहतोय थोड्याच वेळात आता लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल. खरं तर या विसर्जनाला थोडा विलंब झालेला आहे. शेवटची आरती संपन्न झाली त्यानंतर लालबागचा राजा हा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. समुद्रात मध्यभागी लालबागचा राजा असलेला तराफा आणि आजूबाजूला कोळी बांधवांच्या बोटी असं काहीस चित्र आता इथे पाहावयास मिळतंय. चौपाटीपासून काही अंतरावर आत अरबी समुद्रात जात लालबागच्या राजाचं विसर्जन होईल. लालबागचा राजा हा मुंबईतील प्रसिद्ध असा गणपती नवसाला पावणारा अशी ख्याती लालबागच्या राजाची आहे. यावर्षी लालबागच्या राजाला 90 वर्ष पूर्ण झाली आहेत. लालबागच्या राजाच्या मंडळाची स्थापना सन 1934 मध्ये झाली. मुंबईतील लालबागच्या राजाच्या राजाची ओळख अशी नवसाला पावणारी गणपती अशी आहे. त्यामुळेच मुंबई आणि मुंबईच्या बाहेरून देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात. राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो लोक रांगा लावत असतात. मोठे राजकीय नेते म्हणा किंवा सिने तारका त्याचबरोबर सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज मंडळी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचतात. लालबागच्या राजाचं दर्शन ज्या लोकांना मंडपात घेता येत नाही ती लोक या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले पाहायला मिळतात. या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर. मनोज, किती वेळ आहे अजून लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी? नक्कीच प्रज्ञा, आपण बघा थोड्याच काही क्षण वेळामध्ये आपण बघू शकता की लालबागच्या राजाला निरोप देण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने भाविक हे गिरगाव चौपाटीवरती दाखल झालेले आहेत. तसेच बघू शकता की मोठ्या प्रमाणात लालबागचे कार्यकर्ते देखील हे कालपासूनच लालबागच्या राजाच्या मिरवणुकीसोबत आहेत आणि ते देखील त्या गिरगावच्या चौपाटी येथील मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. आपण बघू शकता मोठ्या संख्येने जणू काय जो महासागर आहे तो लोटलेला असा वाटतोय. आपण पूर्ण दृश्य बघतो सर्वत्र ठिकाणी सर्व नागरिकांची गर्दी दिसून येते आणि ही फक्त गर्दी आपण बघू शकतो फक्त आपल्या राजाला निरोप देण्यासाठी आहे. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी आहे आणि काही क्षणामध्ये काही वेळामध्ये आपण बघू शकता की लालबागच्या राजाला निरोप देण्यात येईल. आता आपण बघू शकता की लालबागचा राजा हा समुद्राच्या मध्यभागी पोहोचलेला आहे आणि आपण बघू शकता की या लालबागच्या राजासाठी नवीन तराफी कोळी बांधवांकडनं बनवण्यात आलेली आणि या तराफामध्ये फक्त लालबागच्या राजाचंच विसर्जन केलं जातं आणि आपण बघू शकता की या तराफाच्या साह्याने लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे. आणि आपण बघितलं तर लालबागच्या राजाच्या आजूबाजूला तर मोठ्या संख्येने बोटीज बोटी आहेत. या ठिकाणी लालबागच्या राजाचे कार्यकर्ते आहेत. तसेच आपण बघू शकता की मोठ्या संख्येने कोळी बांधव या ठिकाणी आपल्या राजाला निरोप देण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि आप बघू शकतो की चारही बाजूला बोटीज बोटी आपण बघू शकता. जसं एक राजाचा ते ऐट असतो त्याप्रकारे आपला राजाचं एक ऐट आणि त्याच्या बाजूला सर्वी प्रजा आहे आणि त्या प्रजा आपल्या राजाला बघू शकते की निरोप देत आहे आणि आपण बघू शकतो थोड्या काही वेळामध्ये राजाला निरोप देण्यात येणार आहे आणि जे आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने भाविक हे 10 दिवस आपल्या राजेसाठी कार्यकर्ते असतील. 10 दिवस पूजा अर्चना करतात, वेगवेगळे नैवेद्य बाप्पासाठी बनवून आणतात आणि त्याच बाप्पाला आता आपण निरोप देणार आहे. त्यामुळे भाविक देखील आता कुठेतरी भावुक झालेले आहेत आणि आपल्या राजाकडे एकच प्रार्थना करत आहेत. ज्या प्रकारे तू या वर्षी आता चालला आहे तसंच पुढच्या वर्षी अजून जल्लोषामध्ये ये आणि नवीन काही आनंद सर्वांमध्ये पसरून नवीन आनंद घेऊन अशी मागणी देखील या बाप्पाकडे करण्यात येत आहे. आणि आपण बघू शकता की लालबागच्या राजाचं एकच ख्याती आहे की लालबागचा राजा हा मानाचा गणपती मानला जातो आणि सर्व मागणी ही लालबागच्या राजाच्या चरणी ही पूर्ण होते आणि सर्व देशातील नाही तर विदेशातील नागरिक देखील या बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. तसंच आपण बघितलं तर
अभिनेते असतील अभिनेत्री असतील तसेच राजकारणी असतील हे सर्व या राजाच्या चरणी. म्हणून आपण पाहतो लालबागचा राजा हा हळूहळू विसर्जित केला जातोय, पाण्यामध्ये बुडवला जातोय, तराफा बाजूला करण्यात आलेला आहे. नक्कीच आता लालबागच्या राजाला विसर्जित करण्यात येत आहे, तो आता त्याला पाण्यामध्ये विसर्जित करण्यात येत आहे आणि ही नवीन तराफी फक्त लालबागच्या राजासाठी बांधण्यात आलेली आहे कोळी बांधवांकडनं. काही कोळी बांधवांचा हा राजा आहे आणि त्याच्यासाठी खास ही तराफी बांधण्यात आलेली आहे. काही वेळातच लालबागच्या राजाचं हे विसर्जन होणार आहे आणि लालबागच्या राजा विसर्जन झाल्यानंतर भाऊ मनोज लालबागचा राजाचं विसर्जन झालेलं आहे. आपण दृश्य पाहतोय जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर. तर मुंबईचा प्रसिद्ध गणपती नवसाला पावणारा अशी ओळख असणाऱ्या लालबागच्या राजाचं तब्बल 20 तासांनंतर विसर्जन झालेलं आहे. आपण पाहतोय लालबागच्या राजाचे कार्यकर्ते, लालबाग राजाच्या मंडळाचे कार्यकर्ते हे चोही बाजूला आहेत, बोटी चोही बाजूला आहेत, कोळी बांधव इथे उपस्थित आहेत. लालबागच्या राजाचं विसर्जन झालेलं आहे. आत्ताचे आपण दृश्य पाहतोय. दाटला जरी कंठ तरी निरोप देतो तुला हर्षाने, माहित आहे मला देवा पुन्हा येणार तू वर्षाने, असं म्हणत जड अंतःकरणाने लालबागच्या राजाला निरोप दिला गेलेला आहे. आपण पाहतोय तब्बल 20 तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाला निरोप दिला गेलेला आहे. दरवर्षी लालबागच्या राजाची मूर्ती ही मूर्तीची उंची ही 20 फूट इतकीच असते. या गणपतीची मूर्ती बनवायची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या चरणांपासून केली जाते आणि याच दिवशी पाद्यपूजन सोहळा देखील आयोजित करण्यात येतो. तर लालबागच्या राजाची विसर्जनाची मिरवणूक मोठ्या राजेशाही थाटात काढली जाते आणि आपण याही वर्षी बघितलं की मिरवणुकीमध्ये जो सुरुवातीचा कार्यकर्त्यांचा उत्साह होता तो शेवटपर्यंत होता. गुलालाची उधळण करत ढोल ताशाच्या गजरात नाचत गाजत आपल्या लाडक्या बाप्पाला इथे निरोप दिला गेलेला आहे.